तेव्हा खेला हो बे तो खेल सुरू होईल। साथ देवेंद्र फडणवीस मीटिंग कर रहे हैं, उसमें जो अभी मौजूदा राजनीतिक हालात राज्य में चल रहे हैं उसके ऊपर आगे क्या प्लानिंग होनी चाहिए? मैं देवेंद्र जी को एक सलाह दूंगा, वो भी राजनीति में बहुत सालों से माहिर खिलाड़ी है, आप इस झमेले में मत पड़िए। फिर एक बार जो सुबह का हो गया था ना वो शाम का हो जाएगा, इस झमेले में मत पड़िए। आप अपनी जो भी बची कुची प्रतिष्ठा है वो संभाल कर रखिए, चुनाव में देखेंगे। इस झमेले में आप मत पड़िए, आप फंस जाओगे, इतना ही मैं कहूंगा। माझं स्पष्ट सांगणं आहे, या झमेल्यात त्यांनी पडू नये। भारतीय जनता पक्षाची उरली सुरली प्रतिष्ठा सुद्धा यात ते गमावून बसतील, त्यांचं नेतृत्वाला धक्का बसेल। जे काय आहे ते विरोधी पक्षनेते आहेत, जरी आमचे राजकीय मतभेद असले तरी त्यांच्याविषयी आम्हाला प्रेम आणि आदर आहे। त्यांनी या झमेल्यात पडून स्वतःचं नुकसान आणि स्वतःची प्रतिष्ठा धुळीला मिळवू नये, एवढंच माझं त्यांना सांगणं आहे। आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्ही या भांगडीत पडू नका। मोदी यांना क्लीन चिट मिळालेली आहे 2002 च्या दंगलीत। नरेंद्र